आणि नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर म्हणजे एनआयसीच्या एका चुकीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्याला मोठा फटका बसलाय आणि या चुकीमुळे संपूर्ण चंदगड तालुक्यातील सर्व ऑनलाइन कामकाज ठप्प झाले असं की चंदगड तालुक्यातल्या डुक्करवाडी गावाचं नाव रामपूर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता। एनआयसीने डुक्करवाडी गावाऐवजी चंदगड तालुक्याचंच नामकरण रामपूर असं केलं आणि परिणामी चंदगड तालुक्यातील सरकारचं सगळं ऑनलाइन कामकाज ठप्प झाले। नेमकं काय घडलंय आणि आता त्याचे काय परिणाम जाणवतात विजय केसरकर आपल्याला सांगतील। विजय कविता खरं तर ही एक धक्कादायक बाब म्हणावी लागेल कारण कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील डुक्करवाडी या गावाचं नाव रामपूर करण्याचा प्रस्ताव आहे तो पाठवला होता, मात्र चंदगड तालुक्याचंच नाव हे रामपूर होऊन आलेलं आहे आणि जे ऑनलाईन सगळी कागदपत्र निघत आहेत या कागदपत्रांवर तालुका रामपूर जिल्हा कोल्हापूर अशा पद्धतीचा जे कागदपत्र आहेत ते या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे दिवसभरातील जे सगळं ऑनलाईन कामकाज आहे ते पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की जे काही तुमचे दाखले असतील किंवा इतर कागदपत्र तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाहिजे असतील तर ते आज तुम्ही घेऊ नका कारण त्याच्यावर तालुका चंदगड ऐवजी तालुका रामपूर असं येतं। त्यामुळे एका गावाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव होता मात्र चंदगड तालुक्याचंच नाव बदललेलं या ठिकाणी पाहायला मिळते। कविता धन्यवाद विजय या माहितीबद्दल।